सुरक्षा रक्षकाचं नाव, संस्थेचं नाव आणि त्या सुरक्षा रक्षकाचा पीएफ क्रमांक। सर, मेसर्स किशोर एजन्सी आणि मेसर्स सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस या एकूण सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीपैकीच्या दोन सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सी आहेत। महानगरपालिकेच्या रेकॉर्डप्रमाणे आणि उपलब्ध माहितीप्रमाणे यांना माननीय सह पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस यांनी इश्यू केलेलं लायसन्सची मुदत 28 जुलै 2020 संपलेली आहे। 28 जुलै 2020 यांची मुदत संपलेली असताना आज तागायत त्यांचं नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरक्षा सैनिक पुरवणारं कंत्राट जिवंत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। अशाच पद्धतीचं प्रकरण झाल्यानंतर ज्या मेसर्स टायगर सिक्युरिटी फोर्स, ऑरेंज सिटी सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि वनश्री इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस या तीन संस्थांचं कार्यादेश 31/8/2015 याच महेश धामेचा यांच्या सहीच्या पत्रानुरूप कंत्राट स्थगित करण्यात आलं होतं आणि त्यांचे जे कामाचे वाटप इतर संस्थांना करण्यात आलेले होते। जर समजा तुमच्याच निर्णयान्वये, तुमच्याच आदेशान्वये अशा पद्धतीच्या संस्थांचं कंत्राट स्थगित करण्यात येत असेल आणि किशोर एजन्सी आणि मेसर सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थांचं लायसन्सचा वैध कालावधी संपल्यानंतर देखील जर यांचं कंत्राट सुरू ठेवणार असाल तर नेमके तुमचे यांच्याशी लागेबांधे काय आहेत, यामध्ये प्रशासनाच्या संगनमताने या सिक्युरिटी एजन्सीने घोटाळा केलेला आहे, मोठ्या प्रमाणावरचा आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे असा माझा थेट आरोप असून या दोन्ही संस्थांचे कंत्राट वैध अनुज्ञप्तीची मुदत संपल्यापासून त्वरित प्रभावाने स्थगित करण्यात यावी। त्याचप्रमाणे या संस्थांच्या सदरील कालावधीचे देयक तत्काळ प्रभावाने थांबवण्यात यावे आणि हेतुपुरस्सर या पद्धतीच्या चुका करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशा तीन मागण्या करून मी सन्माननीय आयुक्त बी राधाकृष्णनजी यांना भेटलो आणि त्यांनी या संदर्भाने तत्काळ कारवाई करण्याचं अभिवचन मला दिलेलं आहे। यांचं